नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय समाज म्हणून आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. आपल्या पुढारलेपणाचा बुरखा टराटरा फाडणार आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित वाटू शकतं हे सगळं आपल्या देशात घडतंय. याचं उत्तर हो असं आहे. हे आपल्या अवतीभोवती घडतंय, तेही कुठल्या वाड्या वस्त्यांवर नाही, आदिवासी पाड्यांवर नाही, मुंबई पुण्याच्या झगमगाटात घडतंय, जिथं आधार लिंक केल्यानं आमची राईट टू प्रायव्हसी धोक्यात आल्याचा मुद्दा देशभर पेटतो. तिथं सगळ्यांच्या समोर मुलींना त्यांच्या कौमार्याची अग्निपरीक्षा द्यावी लागते, पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही. तेव्हा समाजातला ढोंगीपणा ढळढळीतपणे समोर येतो. यावरच आहे आपला आजचा स्पेशल, कौमार्याची अग्निपरीक्षा. ही व्हर्जिनिटी टेस्ट दाखवावी की नाही दाखवावी? इथे 100 लोक पंचायतीत लग्न झाल्याच्या रात्रीच्या नंतर 100 लोक मिळून पंचायत विचारते की तुझा माल कसा होता, आणि त्यांनी नवऱ्यांनी सांगायचं असतं. आणि कुठेतरी याला वाचा फोडण्यासाठी मी सोशल मीडियाचा प्रयत्न केला. मला हे कुठेतरी थांबवायचं होतं, कौमार्याची परीक्षा आणि ही जात पंचायत. जेव्हा तुम्ही पुरुषाची व्हर्जिनिटीची तुम्ही टेस्ट घेत नाही, तिथं तुम्हाला मुलीची घेण्याचा अधिकार दिला कोणी? आम्ही जर हे आता मी जे ट्राय करते पुढे येण्याचा आणि त्याच्या अगेन्स्ट काहीतरी बोलण्याचा, तर मला असं म्हटलं जातं की अरे तू विक्रीचा माल आहेस. मला माल असं संबोधलं जातं, म्हणजे मी एक मुलगी आहे असं मला बघितलं जात नाही. जर तुम्ही तिला देवी म्हणतात तर तिची इज्जत उडवता कशाला तुम्ही? जी ज्योतिराव फुल्यांनी काय म्हणायचं, आपण 19व्या शतकाच्या मध्यावर भूमिका बजावली, तीच या समाजासाठी आज ही मुलं बजावत आहेत. बाईचं चारित्र ही आपल्या समाजातली प्रतिष्ठा मानली गेली आहे. ती प्रतिष्ठा घराची, कुटुंबाची, अगदी जातीचीही असते. तिच्या लैंगिकतेला वेसण घालण्यासाठी म्हणून सगळ्या धर्मांनी, जातींनी तिच्या पायात परंपरेच्या बेड्या घातल्या. काळानुरूप त्या बेड्या तुटून पडल्या देखील, काही तोडल्याही गेल्या. पण कंजारभाट समाजातील मुलींच्या पायातली कौमार्य चाचणीची बेडी काही केल्या तुटत नाही आहे. आपल्या सगळ्यांना हादरवून टाकणारं हे संतापजनक वास्तव नेमकं काय आहे, जाणून घेऊया. एक निवेदन, या बातमीतला इथून पुढे तुमच्या अंगावर येणारा प्रत्येक शब्द ना शब्द खरा आहे. आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे असं छाती बडवून घेणाऱ्यांसाठी कदाचित धक्का वगैरे असू शकतो, पण कंजारभाट समाजातील पोरा पोरींसाठी हे रोजचं जळजळीत वास्तव आहे. हा कागद, त्यावर लिहिलेले हे सगळे नियम आपल्या सगळ्यांसाठी भलेही चिठोरे असतील, पण कंजारभाट समाजातील लोकांचं यात जगणं मरणं सामावलं. हे त्यांच्या जात पंचायतीचं लिखित संविधान आहे, ज्याने समाजातील मुलींना हजारो वर्षांपासून अग्निपरीक्षा द्यायला भाग पाडलं. त्यातल्याच कायद्यानुसार कंजारभाट समाजातील मुलींना लग्नाच्या पहिल्या रात्री जात पंचायतीच्या समोर आपलं कौमार्य सिद्ध करावं लागतं. या अन्यायी व्यवस्थेविरोधातला हजारो मुलींचा हा प्रातिनिधिक आवाज मीट आहे का? मी लहानपणापासूनच खूप साऱ्या मॅरेजेस बघत आली आहे. लग्नांमध्ये जे होतं की फर्स्ट वेडिंग नाईटला मुलगा मुलगी त्यांना लॉजमध्ये घेऊन जातात आणि अक्षरशः त्यांना आतमध्ये पाठवतात इंटर कोर्ससाठी. अँड त्यांचं जे मोठे असतील ते रूमच्या बाहेर बसतात, लॉजच्या रूमच्या बाहेर बसतात, आणि त्यांचा इंटर कोर्स झाल्यानंतर मग ते टेस्ट करतात की व्हाईट बेडशीट ठेवल्यानंतर मग ब्लिडिंग झालं नाही झालं हे पाहिलं जातं. आणि तिथे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह जो काही रिझल्ट असेल तर त्या विषयाला घेऊन नेक्स्ट डे पंचायत बसवली जाते. आणि मग जर का मुलगी वर्जिन नसेल तर मग कोणासोबत काय कुठे एवढे सगळे प्रश्न तिला विचारले जातातच, प्लस तिला मारहाण केली जाते, कुत्र्यासारखं तिला मारलं जातं. हा आवाज म्हणजे हजारो वर्षांपासून तिच्या पायात अडकवलेल्या पावित्र्याच्या बेडीवरचा घाव आहे. तिचं जरी एखादं सायंटिफिक रिझन असलं, व्हर्जिनिटी तिची गेलेली आहे, तिचं हायमन ते जे आहे ते फाटलं गेलं असेल, ते कन्सिडर करणार नाही, कारण की त्यांना सायन्सचा नॉलेज नाहीच आहे आणि त्यांना ते माहिती करून सुद्धा घ्यायचं नाही आहे. कंजारभाट समाजातील मुलींना अनेक बंधनांना सामोरं जावं लागतं. शिकायला बाहेर पाठवलं जात नाही, तिला खेळायची पोहायची परवानगी नाही, तिला घरातच बंदिस्त ठेवलं जातं. का? तर तिचं कौमार्य टिकलं पाहिजे, कारण तिच्या कौमार्यावर जातीची भरत आहे. मला असं म्हटलं जातं की अरे तू विक्रीचा माल आहेस,
मला माल असं संबोधलं जातं, म्हणजे मी एक मुलगी आहे असं मला बघितलं जात नाही का, तर माझं लग्न अजून व्हायचं आहे आणि मी विकला जाणारा एक माल आहे असं त्यांना वाटतं, तर मग तुला कोण खरेदी करणार? म्हणजे स्त्रीला माझ्या समाजात इज्जत नावाचा प्रकार मला दिसत नाही आहे. माझ्या समाजात असेही धुरंधर आहेत ज्यांनी बिनधास्तपणे दोन दोन तीन तीन लग्न केलेले आहेत, तिघींना सांभाळतो आहे आणि वावरतो आहे समाजात. पुरोगामित्वाच्या ढिंगोऱ्यात आमच्या नाकाखाली ही तालिबानी व्यवस्था सुरू आहे. या व्यवस्थेनं आजवर हजारो वर्ष स्त्रीला अपमानित केलं, तिचं शोषण केलं. ज्या व्यवस्थेनं तिला माल बनवून तिचा बाजार मांडला, त्या स्त्रीचे हे जळजळीत सवाल आपल्या सगळ्यांना शर्मेनं मान खाली घालायला लावतात. देवी म्हणजे स्त्री, हां, जर तुम्ही तिला देवी म्हणतात तर तिची इज्जत उडवता कशाला तुम्ही? चार लोकांमध्ये तिची डिग्निटी का काढता, तिची धच्ची का उडवता तुम्ही? हा माझा प्रश्न आहे. माझ्या समाजातले जे मोठे मोठे लोक आहेत, जे आज मोठ्या मोठ्या पदांवरती बसून आहेत, ते लॉयर्स आहेत, अध्यक्ष आहेत, आणि ते ह्या बाबतीमध्ये त्यांना काहीच नॉलेज का नाही आहे? आणि भारतातली जी मूल्य आहेत 10 मूल्य, की त्यामध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य आहे, त्यावेळेस ते तुमचं मूल्य कुठे जातं? आणि तुम्ही फक्त मुलींनाच कसं काय प्रश्न विचारता? पहिली गोष्ट, मुलांवर काहीच रिस्ट्रिक्शन का नाही आहे? ही आज नाही, अगदी रामायण काळापासून आपल्या पावित्र्याची परीक्षा देते. दरम्यान आम्ही चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, पण रक्तातला सनातनी पीळ मात्र कुठे जात नाही. देशानं संविधान स्वीकारून 67 वर्ष झाली, तरी इथं आजही इतर संविधानं चालवली जातात, त्यानुसार शिक्षा सुनावल्या जातात आणि सरकार नावाची व्यवस्था हे उघड्या डोळ्यानं बघत बसते. तेव्हा जात पंचायतीच्या अन्याय व्यवस्थेनं भरडलेल्या पीडितांनी जात मागायची कुणाकडे, हा सवाल आहे. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. हे सगळं पाहून तुम्ही अस्वस्थ झाला असाल, पण या परंपरेच्या बेड्या तोडणं हे काही साधं सोपं काम नाही. यासाठी अनेकांना खपावं लागतं, समाजाचा रोष पत्करावा लागतो. पुण्यातल्या शिकल्या सवरलेल्या तरुण तरुणींनी असाच एक लढा सुरू केलाय. कंजारभाट जात पंचायतीच्या अन्यायी व्यवस्थेविरोधात ही पोरं जातीच्या भिंतीवर धडका देत आहेत, न्यायासाठी, हक्कासाठी. कंजारभाट समाजातील मुलींना जात पंचायतीच्या समोर आपल्या कौमार्याची परीक्षा द्यावी लागते. या जुनाट अन्यायी व्यवस्थेविरोधात समाजातील काही तरुण तरुणींनी बंडाचा झेंडा फडकवलाय. व्हर्जिनिटी टेस्ट जी होते आमच्या कास्टमध्ये, तर ते थांबवण्यासाठी मला कधी ना कधी स्टेप घ्यायचीच होती. ही अन्यायी व्यवस्था मोडून पडावी म्हणून केवळ मुलीच नाही तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून मुलांनीही पुढाकार घेतलाय. कुठेतरी हे कौमार्याची परीक्षा आणि पैशांचा व्यवहार मला कुठेतरी थांबवायचा होता हा, म्हणून मी तिथे व्हिडिओ शूटिंग केलं. आणि व्हिडिओ शूटिंग करत असताना मी त्यांना वेळोवेळी त्यांना कळवत होतो की तुम्ही हे कौमार्याच्या परीक्षेचा आणि हकल देणे आणि पैशाचा व्यवहार करू नका, तुम्ही असं काही करणार असेल तर मी पोलिसांना लगेच कळवतो. आजच्या युगातल्या नव्या विचारांच्या तरुण तरुणींना आपल्या हक्काची जाणीव आहे. अन्यायी व्यवस्थेविरोधात मनात प्रचंड चीडही आहे, पण कुण्या एकट्या दुकट्यानं ही व्यवस्था मोडून पडणार नाही, कारण जात पंचायतीची प्रचंड दहशत आणि समाजावर असलेला मोठा पगडा, जात पंचायतीची मुळं खूप खोलवर रुजली आहेत, त्यामुळे ती उखडून टाकणं सोपं नाही. पंचायतीची दहशत या समाजामध्ये एवढी आहे की ती प्रत्येक घरामध्ये आणि त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती इतकी भिनलेली आहे की ह्याला जर वाचा फोडायला झाली तर ती तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. आज प्रत्येक मुलाला त्याला विरोध केला जातोय की ह्याला तुम्ही शांत बसा नाही तर तुम्हाला वाईट टाकलं जाईल, किंवा तुम्हाला कोणी मुलगी देणार नाही, किंवा तुमच्या घरातली मुलीशी कोणी लग्न करणार नाही. दहशतीच्याच बळावर ही अनिष्ट प्रथा आजवर सुरू राहिली आहे. हजारो वर्ष तिनं सहन केलं, पण आता नाही, ती आता जाब विचारू लागली आहे. त्यांच्या अगेन्स्ट पंचायत बसवली जाणार, त्यांना दंड आकारला जाणार, म्हणजे ही जी काही प्रथा आहे मुलीच्या अगेन्स्ट, तिच्या डिग्निटीच्या अगेन्स्ट आहे. आणि मला असं वाटतं की ही थांबलीच पाहिजे, चल आवती आहे मी थांबलीच पाहिजे, कारण की भाट समाजाची काळी किताब जी आहे, जे लिहिणारे जे आहेत ते मोठ्या पदावरती असणारे लोक आहेत आणि त्यांनीच ती लिहिलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना लॉ ह्या शब्दाचा, म्हणजे कायदा, हे त्यांना खूप चांगलं माहिती असून त्यांनी हे चुकीचं लिहिलं गेलेलं आहे. तर माझा प्रश्न आहे की हा अधिकार त्यांना कोणी दिला?
देशात राईट टू प्रायव्हसीच्या गदारोळात आमच्या न्यायव्यवस्थेच्या नाकावर टिचून बिनबोभाटपणे सुरू असलेली ही समांतर अन्याय व्यवस्था हा आपल्या देशातला मोठा विरोधाभास आहे. आज व्यवस्थेविरोधातला हा आवाज दाबला गेला तर मुलींची बेडीतून सुटका होणार नाही. म्हणून केवळ आवाज ऐकून तो सोडून न देता जातीच्या भिंतीवर धडका देणाऱ्या या तरुणांना साथ देण्याची गरज आहे. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा या व्यवस्थेच्या विरोधात ही मुलं धडका देत आहेत आणि त्यांना साथ आहे आज तरी अनिसची. अनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. कारण या विषयाला त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे, हे सगळं बदलावं यासाठी त्या सातत्यानं प्रयत्न करत आहेत. मुक्ताजी, समाजाच्या इब्रतीशी बाईची लैंगिकता जोडण्याच्या या प्रकाराला तुम्ही काय म्हणाल? कधीपर्यंत हे सगळं सुरू राहणार आहे? बाईच्या लैंगिकतेवरती बंधनं घालण्याशी संबंधित प्रथा परंपरा ह्या भारतीय समाजातल्या सर्व जातींमध्ये अस्तित्वात होत्या. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सतीची प्रथा होती, विधवा विवाहाला विरोध होता किंवा विधवांचं केशवपन करण्यात येत असे, बालविवाह होत असत आणि होत आहेत. त्यामुळे बाईची लैंगिकता स्वतःच्या जातीचं चारित्र्य शुद्ध ठेवण्यासाठी, चारित्र्य नव्हे रक्त शुद्ध ठेवण्यासाठी स्वतःच्या जातीचं बाईची लैंगिकता अतिशय गार्ड करायची अशी ही व्यवस्था आहे. आणि त्या त्या जातीतले समाजसुधारक पुढे येत गेले तसं या गोष्टींबद्दल बोललं गेलं. म्हणजे 1829 साली सतीबंदीचा कायदा झाला किंवा बालविवाहाच्या संदर्भात देखील 19व्या शतकाच्या उत्तरार्धात बोललं गेलं. पण कंजारभाट हा समाज असा आहे की ज्याच्यामध्ये जो विकासापासून लांब राहिलेला आहे अनेक काळ हा समाज, आणि त्यामुळे या समाजातलं किंवा अशा समाजांमधनं बाईला काय सोसावं लागतं लैंगिकतेवरती बंधनं घातल्यानी हे कधी समोरच आलेलं नाही. खरंय, हे समोर येत नाहीये, पण काही मुलं समोर आलेली आहेत. आणि जिथं जातपंचायतीच्या विरोधात बोलणं हा गुन्हा आहे, हा गुन्हा केला तर तुम्हाला बहिष्काराला सामोरं जावं लागतं, अशा वेळी ही मुलं आज या विरोधात उभी राहत आहेत, धडका देत आहेत. हे किती जोखमीचं आहे आणि किती महत्वाचं आहे? अतिशय महत्वाची गोष्ट ही. आणि त्या म्हणजे जी ज्योतिराव फुल्यांनी काय म्हणायचं आपण 19व्या शतकाच्या मध्यावर भूमिका बजावली तीच या समाजासाठी आज ही मुलं बजावत आहेत असं आपल्याला त्यांच्याबद्दल अभिमानानं म्हणता येईल. म्हणजे जातपंचायतीच्या विरोधी काम करताना आम्हाला नेहमी हे जाणवत राहिलं की या समाजातली तरुण मुलं अक्षरशः या जातीच्या भिंतींवर धडका देत आहेत, त्यांना आपला हात मिळण्याची गरज आहे. कारण कसं आहे की एका बाजूला जातीची प्रबळ सत्ता, त्या जातीकडे पैसा असतो आणि राजकीय एक गठ्ठा मतं असल्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष त्याच्या विरोधी बोलायला तयार नसतो. अशा ह्याच्यात केवळ सुधारणा आणि त्याच्यासाठी सर्व स्वतःची सुरक्षितता धोक्यात घालण्याची तयारी ही जी तरुण मुलं दाखवत आहेत, म्हणजे आता कंजारभाट समाजातलीच आपल्याला एक 41 मुलांनी एकत्र येऊन एक व्हॉट्सअप ग्रुप या प्रथेच्या संदर्भातच तयार केलाय असं आपल्याला समजलंय. किंवा ही मुलं बोलतायत त्या एका मुलांनी अनिसच्या नंदिनी जाधव या कार्यकर्तीच्या मदतीने पुणे पोलीस स्टेशनला अशा पद्धतीची घटना घडल्याचं त्याने स्वतः जे बघितलेलं त्याच्याबद्दल अर्ज केलेला होता. तर ही तरुण मुलं मला वाटतं खूप मोठी आशा आहे आपल्या समाजाची, आणि त्यांना सामाजिक चळवळींनी, प्रसार माध्यमांनी, राजकीय पक्षांनी सर्वतोपरी मदत करणं गरजेचं आहे, तर ह्या प्रथा बदलू शकतील. नक्कीच, हे बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे. पण हा तोच देश आहे मुक्ताजी जिथं राईट टू प्रायव्हसी बद्दल कायदेशीर मंथन होतं, वाद होतात, टीव्हीवर डिबेट शो होतात, पण तिथंच समाजातल्या मुलींच्या इब्रतीचा असा बाजार मांडणं हा आपल्या व्यवस्थेतला विरोधाभास नाही का? अगदी खूप मोठा विरोधाभास आहे. म्हणजे जेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतो तेव्हा जातपंचायतीचं काम करताना आमच्या असं लक्षात आलं की ज्या समाजासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राईट टू प्रायव्हसी अशा गोष्टी सगळ्या जातीच्या नियमांशीच जोडलेल्या आहेत असा प्रचंड मोठा समाज आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे. जातच ठरवते त्यांनी काय घालायचं, कुणाशी लग्न करायचं, काय बोलायचं, कसं वावरायचं, आणि या संदर्भामध्ये तर अगदी अतिशय खाजगी गोष्टींच्या बाबत देखील निर्णय घेतले जातात. त्यामुळे जातीकडनं स्वतःच्या तथाकथित शुद्धतेसाठी वैयक्तिक आयुष्याचं नियमन केलं जाणं ही एक खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेली पण समाजातला एक भाग
या काचातून सुटलेला असल्यामुळे की जो बोलका वर्ग आहे आज याबद्दल बोललं जात नाहीये. बरोबर. ते अनिसाच्या जात पंचायत विरोधी कामाचं मला वाटतं एक महत्वाचं यश आहे की त्यामुळे ह्या गोष्टी निदान सरफेस वरती तरी आल्या, बोलल्या जायला लागल्या की समाजातल्या कुठल्या वर्गाला काय सोसावं लागतंय याबद्दल आपण अनभिज्ञच होतो आजपर्यंत. बरोबर. पण आता हे सगळं समोर आलेलं आहे, त्या समाजातल्या मुली समोर येत आहेत, बोलतायत, न्याय मागतायत, आपली व्यवस्था त्यांना न्याय देते का हे बघणं महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, या विश्लेषणाबद्दल. एक छोटासा ब्रेक स्पेशलमध्ये घेतोय. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल. कंजारभाट समाजातील मुलींना जात पंचायतीच्या अनिष्ट प्रथांचा सामना करावा लागतो. जो कोणी त्या विरोधात आवाज उठवेल त्याला समाजातून बहिष्कृत केलं जातं. पण याची कधीच पर्वा न करता इंद्रेकर दाम्पत्य या अमानवीय प्रथेविरोधात 22 वर्ष लढत आहेत. लग्नाच्या पहिल्या रात्री मुलींची कौमार्य चाचणी घेण्याच्या कंजारभाट समाजातील जात पंचायतीला सगळ्यात पहिल्यांदा आव्हान दिलं ते इंद्रेकर दाम्पत्याने. महाराष्ट्र सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी असलेल्या कृष्णा इंद्रेकर यांना लग्नानंतर जात पंचायतीच्या कौमार्य परीक्षेला सामोरं जायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी 1996 याला आव्हान देत तुरतात लग्न केलं. पुढे याचीच शिक्षा म्हणून त्यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आलं. मला ह्या पद्धती मला मान्यच नव्हत्या, म्हणून मी का माझ्यापासून सुरुवात करावी, चॅरिटी विथ द बिगिन्स होम काय म्हणतात वगैरे, त्याच्याप्रमाणे मी नाही का 1196 मी माझी जी आता माझी जी पत्नी जी आहे ती माझी सहचरणी आहे, मी तिला गेल्या 8 ते 10 वर्षापासून तिला मी कन्व्हिन्स करत होतो, मी ते जेव्हापासून माझ्या संपर्कामध्ये आले की आपल्याला ह्या सगळ्या आपल्याला रूढी परंपरा बंद करायची आहेत आणि आपल्याला हे नाही का पार करायचं नाही वगैरे, वेगळा आपल्याला मेसेज द्यायचा वगैरे आहे ते समाजामध्ये कुणीतरी सुरुवात कधीतरी हे सुरू झालं पाहिजे वगैरे. जात पंचायतीची ही अनिष्ट रूढी केवळ अमानवीयच नाही तर महिलांच्या स्वातंत्र्याच्या आणि त्यांच्या स्वाभिमानाच्या ठिकऱ्या उडवणारी आहे. त्यामुळेच या दाम्पत्यानं आपापल्या परीनं लढाई सुरू केली. अंधश्रद्धा निर्मूलन जे कायदा काढलेला आहे, प्रत्येक स्त्रीला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे, तर हा आपली जी कौमारिकाची परीक्षा आहे तर त्याची वैयक्तिक बाब आहे, त्याच्या त्याला वैयक्तिक बाब आहे, त्याच्या त्याला ते वैयक्तिकच राहणं गरजेचं आहे, ते दुनियासमोर किंवा समाजासमोर त्याची ही मांडण्याची गरज नाही, त्याचा बाजार मांडण्याची गरज नाही, त्याचं ते दोघं जे नवरा आहे किंवा बायको आहे ते दोघांनी त्याचं स्वतः बघावं, त्याच्यासाठी हे समाजाच्या बाहेर आणण्याची काही गरज नाही. ही लढाई सोपी नव्हती. सामाजिक विरोध पत्करून या जात पंचायतीच्या विरोधात ते उभे राहिले. गेली 22 वर्ष संघर्ष करत त्यांनी शिकलेल्या समजूतदार मुलांना या अन्यायी व्यवस्थेविरोधात लढण्याचं बळ दिलं. त्यामुळे कंजारभाट समाजासाठी हे दोघं ज्योतिबा सावित्रीपेक्षा कमी नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. एकूणच काय तर राईट टू प्रायव्हसी धोक्यात आल्याचा जर मुद्दा देशभर पेटत असेल तर समाजासमोर मुलींना त्यांच्या कौमार्याची अग्निपरीक्षा द्यावी लागणं हा देखील एक सामाजिक मुद्दा बनायला हवा. आपण त्याच्या विरोधात उभं राहायला हवं. जे लढतायत त्यांना बळ द्यायला हवं. न्यूज 18 लोकमत त्यांच्या सोबत आहे. आज विशेष स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.